नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भागवत डवळे स्वागत करतो आपल्या या डीडी एज्युकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत की इयत्ता आठवीचा संच पाच पॉईंट चारमधला हा दुसरा प्रश्न ज्यामध्ये आपल्याला दिलेला आहे एम अधिक दोन एन अधिक तीन आरचा वर्ग आणि हे गणित आपल्याला ए प्लस बी प्लस सीचा वर्ग या सूत्रानुसार सोडवायचं आहे गणिताला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला एक विनंती असेल की तुम्हाला जर या सराव संचाचे संपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देत आहोत तेथून जाऊन देखील तुम्ही डायरेक्ट हे गणित बघू शकता चला तर सोडूया आजचा हा आता दुसरा प्रश्न ज्यामध्ये दिलेला आहे एम अधिक दोन एन अधिक तीन आचा वर्ग हे आपल्याला ए प्लस बी प्लस सी चा वर्ग या सूत्रानुसार काय करायचं तर आहे आता हे कसे सोडवायचं सर्वप्रथम एक लक्षात घ्या या सूत्रामध्ये एची किंमत आहे एम बीची किंमत आहे दोन एन आणि सीची किंमत आहे तीनार म्हणजेच सूत्राचा विस्तार ज्याप्रमाणे ए प्लस बी प्लस सी किंवा दोन या दोन बी दोन सी असं झालेलं आहे तर याचप्रमाणे याची देखील आपलं काय करायची सर्वप्रथम फोड करायची आता ती कशी कोळायची या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी दिलेला आपला एचा वर्ग म्हणजेच काय एची किंमत आहे एम मग या ठिकाणी यायचा एमचा वर्ग पुढे काय आहे अधिक बीचा वर्ग बीचा वर्ग म्हणजेच काय दोन यांचा वर्ग या ठिकाणी फक्त एनचा वर्ग दिसायला म्हणून आपण याला कंसामध्ये टाकूया हे झाले दोन यांचा वर्ग अधिक सीचा वर्ग सांगितला म्हणजेच काय कंसामध्ये पुन्हा तीन आरचा वर्ग हा झाला एचा वर्ग बीचा वर्ग आणि चा वर्ग आता पुढे अधिक दोन ए बी म्हणजेच दोन गुणिले ए गुणिले बी अशा पद्धतीने असते मग या ठिकाणी लिहा दोन त्याला गुणिले काय आहे ची किंमत आहे एम त्याला गुणिले बी काय आहे दोन एन दोन एन ही झाली दोन ए बी त्यानंतर पुढे काय आहे अधिक ज्याप्रमाणे सुस्त सूत्राचा विस्तार होत गेला त्याचप्रमाणे आपल्याला देखील काय करायचा संख्येच्या गणितांचा विस्तार करत चालायचा आता पुढे आहे दोन बी सी मग दोन जशात तसे लिहून काढा त्याला गुणिले काय आहे बी बीची किंमत आहे दोन एन आणि त्याला गुणिले काय आहे तीन आर हे झाले दोन बी सी त्यानंतर अधिक दोन ए सी आहेत एची किंमत किती आहे ची तर एची किंमत आहे एम आणि सीची किंमत आहे तीन आर तर अशा पद्धतीने आपण याची काय केली विस्तार केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या स्टेपमध्ये जे जे वर्ग आले तर त्या संख्यांचे वर्ग काय करायचे काढून घ्यायचे तर मग काढा दोन एमचा वर्ग होईल एम वर्ग अधिक दोन यांचा वर्ग म्हणजे दोनचा देखील वर्ग होईल आणि यांचा देखील वर्ग दोनचा वर्ग चार यांचा वर्ग एन वर्ग त्यानंतर अधिक या ठिकाणी तीन आरचा वर्ग आहे म्हणजे तीनचा वर्ग आणि आरचा देखील वर्ग तीनचा वर्ग होईल नऊ आणि आरचा वर्ग होईल आर वर्ग पुढे अधिक आता या ठिकाणी काय आहे दोन गुणिले दो एम गुणिले दोन एन तिन्हींचा गुणाकार त्यानंतर अधिक दोन गुणिले दोन एन गुणिले तीन आर यांचा गुणाकार त्यानंतर शेवटी काय आहे अधिक दोन गुणिले एम गुणले तीन आर यांचा देखील काय करायचं आपला गुणाकार करायचा आहे मग सोडवा या ठिकाणी संख्या संख्येचा गुणाकार बेदोन्ही होईल चार आणि एम एन जशा तसे त्याला गुणाकारामध्ये लिहून टाका पुढे काय आहे अधिक दोन गुणिले दोन गुण्य तीन बेदोनी चार चार त्रिक होईल बारा आणि एन गुणिले आर होईल एन आर म्हणजे हे एन जशाच तसे एन आर जशा तसे लिहून काढायचे त्यानंतर पुढे काय आहे अधिक दोन गुणिले तीन व्यतिरिक्त मिळेल सहा आणि एम आणि आर एम आर तर अशा पद्धतीनं आपण याचं उत्तर या ठिकाणी सोडवलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे गणित सोडवायला कसं वाटलं हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू करा जेणेकरून पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर भेटूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न कसा सोडवला ते बघण्यासाठी